नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आपण मुली वयात येताना या विषयावर नेहमीच बोलत असतो पण माझ्या एका व्हिडिओच्या खाली एक कमेंट मला बघायला मिळाली की त्या बाईंचा मुलगा सोळा वर्षाचा आहे तो एका मुलीच्या प्रेमात पडलेला आहे आणि त्या मुलीनं त्याला नकार दिलेला आहे तर आता काय करावं म्हणजे तो मुलगा असा फ्रस्ट्रेट झाल्यासारखा वागतो आहे असं त्याच्या आईनं लिहिलेलं आहे आई आया किती हताश होतात नाही कारण एवढं मुलाला वाढवलेलं असतं मुलाच्याकडनं खूप अपेक्षा असतात मुलानं स्वतःच्या पाया शिक्षण घ्यावं स्वतःच्या पायावर उभं राहावं नोकरीधंदा करावा संसार करावा असं एका आईला वाटत असतं पण साधारणतः वयामध्ये येताना म्हणजे मुलांची जी पौगंडावस्था असते त्यावेळेमध्ये त्यावेळेला मुलांना असं अचानक वाटायला लागतं की इतर सगळ्यापेक्षा मुलीनी त्यांना भाव द्यावं असं त्या मुलांना वाटायला लागतं आतून असं वाटायला लागतं आणि अशाच ह्या म्हणजे खरं तर तो अभ्यास करण्याचा काळ असतो पण बरीचशा मुलांचा अभ्यासाचा काळ जो आहे साधारणत सोळा ते अठरा वगैरे तो त्यांचा अभ्यासाचा काळ इतका वाया घालवतात मुलींच्या पायी की काय सांगावं तासन तास मुलींच्याबरोबर गप्पा मारत बसतील कुणाची तरी मित्राची बाईक घेतील मुलीला बरोबर घेऊन जायला बघतील किंवा मुलीच्या घरावरून घिरट्या मारतील म्हणजे त्या मुलीनं आपल्या प्रेमात पडावं यासाठी काय काय करता येईल ते सगळं करत असतात खरं तर तुम्हाला सांगते की या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला बघितले आजकाल मोबाईलमुळे काय होतं की मुलं मोबाईलवरून गप गप्पा मारायला सुरुवात करतात मी ह्या वयातली मुलं म्हणजे सकाळच्या वेळेला कॉलेज बुडवून शाळा कॉलेज बुडवून साधारणतः दहावीपर्यंत काही नाही पण अकरावी बारावीला शाळा कॉलेज बुडवून सकाळच्या का वेळेत हिंडताना मी बघते नेहमी आमच्या एरियामध्ये तर ती अशा जोड्या जोड्या हिंडत असतात त्यांना जर का टोकलं ना की का रे इकडे येता म्हणजे कॉलेजच्या वेळामध्ये तुम्ही हे काय करताय तर म्हणतात तुम्हाला घेऊन काय करायचं इतकी ॲरोगंट असतात ना म्हणजे मुलीच्या समोर इम्प्रेशन टाकण्यासाठी ती इतकी ॲरोगंटली वागतात आणि आजकाल ही सर्व मुलं ते रील्स एक बनवत असतात काय वाटते ते रील्स बनवतात ह्याच एजमध्ये का तर ती रील्स मुलींनी बघावी आणि मुलींनी त्यांच्याशी बोलावं ॲक्च्युली ह्यांना प्रेमात पडायचं म्हणजे काय पुढे संसार करायचा काय करायचं हे ह्याच्यात काही नसतं फक्त प्रेमात पडणं म्हणजे ह्यांना असं वाटत असतं की त्या मुलीनं ह्यांना भाव द्यावा आणि ह्या मुलीनं त्यां प्रचंड फोनवरती गप्पा माराव्यात वैयक्तिक फारसं त्यांचं फिजिकली गप्पा माराव्यात त्याच्यापेक्षा भरपूर फोनवरती गप्पा माराव्यात असं त्यांना वाटत असतं आणि त्याच्यात ते वेळ वाया घालवतात सतत बडबडतात सतत बडबडण्यामध्ये ते वेळ वाया घालवतात आणि त्यामुळे मला असं वाटतं आयुष्यातला सगळा वेळ हा महत्त्वाचा अभ्यास करण्याचा ही काही मुलं वाया घालवत आम्ही जेव्हा हे बघतो ना तेव्हा असं वाटतं की यांच्या आईवडिलांना जाऊन सांगावं का काय करावं पण ही मुलं कुठं आईवडिलांचं तरी ऐकतात आई हो यांना काय एवढा ओवर कॉन्फिडन्स आलेला असतो माहीत नाही शरीरामध्ये बदल होत असतात खरं तर ही आईवडिलांच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेली मुलं पर ह्या काळामध्ये कुठेतरी काहीतरी आजकाल मोबाईलवरती काय दोन पाच रुपये कुठे मिळतात ते मिळवायला बघतात ते मिळवणं आणि हे रील्स बनवणं आणि फोनवरती बोलणं ह्या गोष्टीपैकी इतकी वाया गेलेली दिसायला लागतात आणि ह्या सगळ्यातनं त्यांना एकच असतं की मुलींनी त्यांच्याशी गप्पा माराव्यात मुलींनी त्यांच्याकडे बघावं मुलींच्याकडे यांनी बघावं आणि मुलींशी यांनी बोलावं म्हणजे यांचा जसा काही जणू काय ह्यांचा त्यांच्या ग्रुपमध्ये भाव वाढणार असतो असंच वागतात आणि त्यावेळेला त्यांच्या आईला जेव्हा या गोष्टी लक्षात येत असतात आईचं जीव तिळतिळ तुटत असतो पण मी तुम्हाला एक सांगते की आईनं या ठिकाणी फार याचा खूप मोठा भाऊ करू नका कारण मुली तुम्हाला एक सांगते की ह्या वयातल्या मुलांबरोबर मुली अफेअर करत नाहीत कारण की त्यांना मुलींना माहीत असतं ह्या वयातली मुलं यांच्याकडे काहीच नसतं आणि त्यामुळे मी कितीतरी मुलींना बघितलेलं आहे की त्या मुली त्या मुलांशी बोलतसुद्धा नाहीत आणि जरी बोलल्या असल्या तरी दरवेळेला फोनवर ते मुलं वेगळ्या मुलांशी मुलींशी बोलत असतात म्हणजे हे अफेअर वगैरे जे आहे ना ते या काळामध्ये मुलांचं होत नाही त्यामुळे आईवडिलांना मी सांगेन की अजिबात त्या मुला म्हणजे मुलाकडे लक्ष द्या मुलगा चोऱ्या भाऱ्या करत नाही ना ड्रगच्या आहारी जात नाही ना दारू बिरू पित नाही ना कारण की ह्या सगळ्या गोष्टी करायला ती मुलं बघतात ह्या वयामध्ये त्यामुळे ह्याच्याकडे नक्की लक्ष द्या पण ही मुलं अक्षरशः तुम्हाला मी सांगते की जर का त्या मुलीनं नाही म्हटलं कारण मुलीसुद्धा दोन चार वेळा बोलतात त्यांनाही लक्षात येतं की हा मुलगा अजूनही नाही सेटल नाही काही नाही काही नाही आणि तरीसुद्धा हा मुलगा असं करतोय तर अशा वेळेला मुली फोन कट करतात किंवा मुली बोलायचं टाळतात आणि जर का मुलींनी बोलायचं टाळलं म्हणजे ह्यांचा लगेच प्रेमभंग झाल्यासारखं ही वागायला लागतात फ्रस्ट्रेट होतात आणि यांचा इगो दुखावला जातो मुलांचा आणि पायी बऱ्याच वेळेला मी ह्या मुलांना झोपेच्या गोळ्या खाणं गळ्याला फास लावून घेणं गाडीवरनं गाडी फास्ट मारणं आणि गाडी घालतो बघ म्हणजे त्या मुलीला फोनवर बोलत असतात मी तर गाडीवर फास्ट चाललेलो आहे अक्षरशः ह्या गोष्टी आम्ही जेव्हा रस्त्याने जाताना ऐकतो ना, ना तेव्हा आम्हाला असं नको वाटतं पण मुलं हे त्या मुलीवरती इम्प्रेशन मारण्यासाठी केवळ मुलीशी बोलायला मिळावं एवढ्यासाठी या सगळ्या गोष्टीही करत असतात काय करायचं सांगा आईवडिलांनी आईवडिलांनी मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे शाळेमध्येही मुलांच्या वरचेवर गेलं पाहिजे आईवडिलांनी मुलं कुणाच्या सानिध्यात आहेत हे बघितलं वर पाहिजे कारण की ह्या वयातली मुलं आजकाल थोड्याफार पैशासाठी कुठलेही चुकीचे व्यवसाय करत असतात एक दोन वर्ष त्यांची फार घातक असतात आणि त्याच्यानंतर ती परत सुधारतात पण ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये ती अशी बिथरल्यासारखी वागतात आईवडिलांनी थोडंसं शांततेने घ्यावं मी असं नाही म्हणणार की आईवडिलांनी त्यांना रोखू नये टोकू नये असं अजिबात नाही मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मुलं पैसा कुठून आणतात हे कळलं पाहिजे मुला आईवडिलांना कारण की ह्याच वेळेला ते चुकीच्या ठिकाणी चुकीच्या मार्गाला जायचं शक शक्यता असते मुलां मुलं प्रकारचे बूट वापरतात कशा प्रकारचे कपडे वापरतात ह्या सर्व गोष्टीकडे आईवडिलांचं लक्ष पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांनी त्या मुलाला घरातली चार कामं सांगून घराशी बांधून ठेवलं पाहिजे या वयातली मुलं अजिबात घरात जा यायला बघत नाहीत घराच्या बाहेर बसतील गप्पा मारतील पण ती घरात यायला बघत नाहीत पण आईवडिलांनी जाणून बुजून त्यांना फॅमिलीशी बांधून ठेवलं पाहिजे म्हणजे साध्या साध्या गोष्टी ही आण ते आण सर्व गोष्टी आईनी आपल्यासोबत त्याला घेऊन जायला पाहिजे माझ्याबरोबर चल असं म्हटलं पाहिजे वडिलांनी पण बरोबर नेलं पाहिजे या वेळामध्ये असं वाटतं की जाऊ दे ती मुलं काय करतात करू दे पण ती धड अभ्यासही करत नसतात ती काही असं व्यवस्थित वागतही नसतात आणि ती चिडाचिडी खूप करत असतात अंगावर येत असतात स्वतःच्यातच मग्न असतात आणि त्यामुळे आई वडीलसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण आई वडिलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांना फार मारणं विरणंसुद्धा हे चुकीचं आहे पण त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे तो घरात खातो आहे की नाही पितो आहे की नाही या गोष्टीकडेही लक्ष ठेवलं पाहिजे बऱ्याच वेळेला मुलं काहीतरी चुकीच्या गोष्टी खात असतात त्यामुळे त्यांची भूक कमी होते आणि मग अशा वेळेला आईवडिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे तो मुलगा आपला घरात खातो आहे की नाही या सगळ्या गोष्टी आणि जर त्या गोष्टी त्या तुम्हाला काही आक्षेपार्ह दिसल्या त्या मुलाच्या बाबतीमध्ये तर त्या क त्याच्या मित्रांच्या कडे चौकशी केली पाहिजे आणि त्या मुलाला जास्त ओरडणं मारणं ह्याच्यापेक्षा त्याच्याशी गोड बोलून त्याला सर्व गोष्टींची जाणीव करून देणं घरातल्या वेळप्रसंगी त्याला फार सुखासीन किंवा चैनीचं चा आयुष्य त्याला देऊ नये ह्या एजमध्ये कारण की ह्या काळामध्ये मुलं भरकटली जातात आणि जर का त्यांच्या हातात जास्त पैसे असतील तर त्यांच्या हातातले पैसे इतर कोणीतरी दांडगी मुलं काढून घेत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बऱ्याच वेळा असंही होत असतं की ह्या मुलांना घाबरवून ह्यांना घरातनं पैसा आणायला लावणं हे सुद्धा काही मुलं करत असतात त्यामुळे मुलं आपली कुठे घाबरतात काय मुलं बुजरेपणाने वागत आहेत काय मुलं कुणाच्या दबावाखाली आहेत का ह्या सर्व गोष्टी आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जेवढं मुलीच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तेवढं आजकालच्या मुलांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे त्या कारण की जमाना आत्ताचा खराब खूप आहे मग तुम्ही म्हणाल यावर उपाय काय यावर उपाय काय तर मुलांच्याकडे लक्ष देणं मुलांना अभ्यासामध्ये गुंतवणं आणि दोन वर्षे ही त्यांची फार अवघड असतात आणि त्याच्यानंतर मुलांना या सर्व गोष्टीतलं तथ्य काय आहे हे कळतं आणि मुलं परत अभ्यासाकडे लागतात मी स्वतः बघते कितीतरी वाया गेलेली मुलं ही पुन्हा अभ्यासाकडे लागतात परंतु तेवढी दोन वर्ष त्या मुलांची फार घातक असतात तर आईवडिलांनी तेवढं लक्ष द्यायला पाहिजे आणि नुसतंच लक्ष द्यायला पाहिजे असं नाही तर जर का मुलगा अस कि मुलगा असा बिघडायला लागला आहे असं वाटलं तर वेळप्रसंगी मुलाला धाकही दाखवला पाहिजे आणि मु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुला मुल तो मुलगा आपल्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतोय की नाही हे बघितलं पाहिजे मुलगा जर का घरामध्ये अलिप्त राहत असेल सारखासारखा बाहेर जात असेल तर आईवडिलांना लक्षात आलं पाहिजे की ह्या मुलाचं काहीतरी चित्त जे आहे ते भरकटायला लागलेलं ला आहे त्यामुळे त्याची शाळेतली प्रगती जी आहे तीसुद्धा त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तो काय खातोय पितोय याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्याचा मित्रपरिवार त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की त्यातले काही मित्र हे आईवडिलांना नक्कीच जे काही खरं असेल ते सांगत असतात त्यामुळं मुलाच्या मुला मित्रांना धरून ठेवणं हे सुद्धा आईवडिलांना फार आवश्यक आहे कारण की बऱ्याच वेळेला मुलं चुकीच्या मार्गाला जात असतात किंवा एखाद्या त्या त्या मुलाला आपला एक चांगला मित्रही असणं फार आवश्यक असतं तर अशा वेळेलासुद्धा त्याच्या चांगल्या मित्राला आईवडिलांनी अगदी ब आपला मुलगा असल्यासारखंच प्रेम देणं फार आवश्यक आहे कारण की आपल्या मुलाला जर का सांभाळायचं असेल तर त्याच्या मित्रालासुद्धा सांभाळावं लागतं असं मला तरी वाटतं तुम्हीसुद्धा तुमचे कमेंट्स या व्हिडिओच्या खाली लिहू शकता कारण की यावरतीसुद्धा चर्चा झाली पाहिजे प्रत्येकजण आपापले अनुभव लिहा म्हणजे त्यामुळे इतरांना मार्गदर्शन मिळेल धन्यवाद